सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल झाली की तिच्याशी संबंधित ती व्यक्ती रातोरात स्टार होते. असाच काहीसा अनुभव आलाय पुण्यातल्या सुशीला डावळकर यांना. त्यांचा सोशल मीडियावरचा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. Anybody can dance हा कानमंत्र दिला प्रभुदेवानं. हाच मंत्र प्रत्यक्षात उतरवलाय पुण्यातल्या सुशीला डावळकरांनी. वयाच्या 78व्या वर्षी ही या आजी उत्तम नृत्य करतात. त्यांच्या नृत्याचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि आजी रातोरात सोशल मीडियावर हिट ठरल्या. सुशीला यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती, पण नृत्याचं कुठलंही प्रशिक्षण त्यांनी घेतलं नाही. त्यांचा नातू संकेत हा एका डान्स अकॅडमीमध्ये कोरिओग्राफर आहे. या अकॅडमीच्या कार्यक्रमात संकेतबरोबर या आजीनेही झिंगाट डान्स केला आणि पाहता पाहता हा डान्स हिट ठरला. मी शिकले नाही. मला लहानपणापासून नाद होता. मी कुठं डान्स केलं नाही, काय नाही. फक्त काय आज कोणाची लग्न म्हणजे काय म्हणजे आपलं काय गाणी लागली ना मग नाचते मी आपली. सोशल मीडिया आणि मोबाईलची कोणतीही माहिती नसणाऱ्या आजी अचानक प्रकाश झोतात आल्या. हे सगळं डावळकर कुटुंबियांना अनपेक्षित होतं. आजीमुळेच नृत्याची आवड आपल्यात निर्माण झाल्याचंही तो सांगतो. डान्स क्लासचा अॅन्युअल फंक्शन होता, तर त्यामध्ये मी आजीला असंच इन्व्हाइट केलं होतं की ये डान्स बघायला सगळ्यांचे. मग आम्ही पुरस्कार केला तिचा वगैरे, मग सगळ्यांचा फोर्स आला की तिने छोटा डान्स केला पाहिजे. तर त्यावेळी असं गाणं कुठलं सेट नव्हतं, असंच तिने झिंगाट आपलं तेव्हा फॉर्ममध्ये होतं ते गाणं, त्यामुळे तिने त्या झिंगाट या सॉंगवर डान्स केला. तर तो एकदम कॉमेडी नाही वाटला, पण एकदम तिने क्लासिकल तिच्या स्टेपिंग ज्या ओरिजिनल आहेत त्या टाकल्या, त्यामुळे खूप तो व्हिडिओ व्हायरल झाला. 78व्या वर्षी उत्तम नृत्य करणाऱ्या आजी सोशल मीडियाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचल्या आहेत. लवकरच या आजी आणि त्यांचा नातू हे दोघं झी युवा आणि ॲन टी व्हीवरच्या डान्स शोमध्ये झळकणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे.